जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील निंभोरा या ठिकाणी वीज खांबांवर अवैध आकडे काढण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना 4 जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली असून या मारहाणीत 2 महावितरणाचे कर्मचारी जखमी झाले आहेत। दरम्यान या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या संशयितांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। नेमकं काय घटना घडली आहे? आज सकाळी 11:30 दरम्यान आमचे बुगले बनून लाईनमध्ये आहेत, ते निंभोरा गावात वारंवार फ्यूज जातो म्हणून तपासणी करायला गेले तर त्यांना तिथे लोक आकडे टाकून वीज वापरत असल्याचे निदर्शन असतात। सदर आकडे काढून कारवाई करत असताना त्यांच्यावर जमाव जमा झाला आणि त्या जमावाने प्राणघातक हल्ला केलेला। कर्मचारीला कितीक लागलेलं आहे? कर्मचाऱ्याला ओठ आणि नाकाच्या फाटलेलं आहे, त्यांच्याचं रक्त पण आलेलं आहे, डोळ्याला पण त्याची इजा झालेली आहे। किती कर्मचारी होते? एकूण 3 लोक 5 लोक गेलेले होते त्या कारवाईमध्ये। त्यामध्ये किती जखमी झाले? त्यामध्ये 2 लोक जखमी झाले, एक महिला तंत्रज्ञ आहेत, त्यांना मॅडम आशा सुनील। त्या महिलाला पण लागलेलं आहे का? हो, त्यांना पण लागलं। आपण काय करणार पुढे? त्यांच्यावर आता या पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्याचं नोंदणी करायचं काम सुरू आहे। संबंधित विभागामध्ये जे आहे कर्मचारी आपले यांना संरक्षणासाठी पुढे पर्याय म्हणून आपण काय निवडणार आहे, काय उपाययोजना करणार आहे? नाही, ह्या FIR कडकचे कडक कारवाई करावी अशी आम्ही पोलिसांना विनंती पण केली आहे आणि त्या दृष्टीने जे काय पोलिसांना आमच्याकडून सहकार्य मदत लागेल ते FIR नोंदण्यासाठी सर्वे करण्यात येईल आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होऊन शासन होऊन त्या लोकांना त्याची शिक्षा मिळेल, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुनरावृत्ती इतर कुठल्या विभागात होणार नाही। सुरक्षेबाबतीत कर्मचाऱ्यांना तुम्ही उपाययोजना काय करणार आहे? सुरक्षेच्या बाबतीत आपण आता वीज चोरी रोखण्यासाठी आपल्याकडे RDSS केबल मंजूर आहे आणि त्या गावात अर्ध्या केबलचं काम झालेलं आहे, अर्ध्या भागात अजून केबल टाकायचं काम शिल्लक आहे, तर ते उरलेलं कामसुद्धा आपण उद्यापासून पूर्ण करून घेणार आहे। थँक्यू। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।